माननीय विनय जी, माननीय रमेश पतंगे जी, रवि जी, अच्छे सत्कार मूर्ति, आदरणीय सैयद भाई, आदरणीय गिरिजी प्रभुणे, आदरणीय नामदेव जी कांबळे, आदरणीय पोपटराव जी पवार, आदरणीय डॉक्टर शरण कुमार जी लिंबाळे, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर भगिनी आणि बंधूंनो, रामभाऊ म्हागे प्रबोधिनीचा अध्यक्ष झाल्यानंतर खर तर हा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम आहे आणि आपण नेहमी असं म्हणतो की जी मेडन इनिंग असते, जी पहिली इनिंग असते ती चांगली झाली पाहिजे आणि मला असं वाटतं की अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम हा पहिला व्हावा हे मी माझं स्वतःचं भाग्य समजतो आणि खरोखर त्यांचे सर्वांचे अतिशय मनापासून आभार मानतो. खर तर आपण सगळ्यांनी बघितलं की पद्म पुरस्कार हा आमचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे आणि गेल्या काही वर्षांमध्ये आपले पंतप्रधान माननीय मोदीजींनी या पुरस्काराची पद्धत देखील बदलली आहे. यापूर्वी देखील ज्यांना पुरस्कार मिळाले ती सर्व मंडळी आमच्या देशातली पद्म होतीच, पण कदाचित तेमाच्या पद्धतीमुळे जमिनीवर काम करणारी, सामान्य माणसामध्ये काम करणारी आणि फारशी प्रसिद्धीच्या झोतात न येणारी जी मंडळी होती ती पुरस्कारापासून अनेक वेळा वंचित राहायची. त्यातला कोणी पुरस्काराकरता काम करत नव्हतं, पण समाजाचं हे कर्तव्य होतं की अशा लोकांनाही त्या ठिकाणी पुरस्कार दिला पाहिजे, कारण हा पुरस्कार त्यांचा सन्मान नसतो, तर या पुरस्काराच्या माध्यमातून समाजातल्या सर्व लोकांना प्रेरणा मिळते चांगलं काम करायची, समाजाकरता काम करायची, देशाकरता काम करायची आणि म्हणून ही पद्धत बदलली आणि आता सरकार नाही तर समाज सुचवेल. समाजातला कोणी व्यक्ती सुचवू शकेल की समाजामध्ये काम केलेले पद्म या भागामध्ये हे व्यक्ती आहेत आणि यांना हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला पाहिजे आणि मग ही सगळी पद्धत बदलल्यानंतर आज आपण बघतोय की वर्षानुवर्ष ज्यांनी अतिशय मूलभूत अशा प्रकारचं काम केलं अशा व्यक्तींना हा पुरस्कार या ठिकाणी मिळायला लागला आणि तो मिळतोय. खरं म्हणजे आज या ठिकाणी जर आपण प्रत्येक पुरस्कर्त्याचं काम या ठिकाणी बघितलं, त्यांचा कामाचा आढावा जर या ठिकाणी घेतला तर आपल्या लक्षात येईल की समाजामध्ये सकारात्मकता आणि समाजामध्ये शाश्वत परिवर्तन घडवण्याचं काम या मंडळींनी या ठिकाणी केलंय. खर तर कुठलाही समाज हा परिपूर्ण नसतो, प्रत्येक समाजामध्ये काही कमतरता असतात, कारण समाजाची सातत्याने चालणारी मूल्य ही समाजाची शाश्वत मूल्य असतात असं नाहीये, ती सातत्याने चालत असतात कारण त्या त्यावेळी तयार झालेली ती मूल्य असतात आणि मग अशी मूल्य तयार होताना त्यावेळेची परिस्थिती किंवा त्यावेळेची मूल्य तयार करण्याची क्षमता ज्यांच्या हाती आहे, त्यांच्या मानसिकतेनं तयार झालेली मूल्य, अशी सातत्याने चालणारी काही मूल्य असतात आणि काही शाश्वत मूल्य असतात, ती सातत्याने चालणाऱ्या मूल्यांमधल्या ज्या चुका आहेत त्या दूर करून शाश्वत मूल्यांमध्ये त्यांना कसं परिवर्तित करायचं हे काम खऱ्या अर्थानं परिवर्तनवादी लोकांना करावं लागतं, समाज सुधारकांना करावं लागतं. मला असं वाटतं की अलीकडच्या भारताच्या इतिहासामध्ये भारतीय समाजाला आणि विशेषतः हिंदू समाजाला शाहू फुले आंबेडकरांनी ज्या प्रकारे परिवर्तनाचा विचार दिला आणि मग ही मांदियाळी फार मोठी आहे,
तशाच प्रकारचा हा परिवर्तनाचा विचार कुठेतरी मुस्लिम समाजामध्ये देखील देण्याची आवश्यकता होती आणि तो विचार अनेक वर्षाच्या संघर्षातून सय्यदभाईंनी या ठिकाणी दिला आणि आज मला आनंद वाटतो कारण साधारणपणे सय्यदभाईंच्या वयामध्ये एखाद्या व्यक्तीला जर विचारलं की तुम्हाला काय वाटतंय तर थोडी नकारात्मकता येते की नाही काही फार बदललं नाहीये काही फार होत नाहीये पण अशी नकारात्मकता नाही आली. सय्यदभाई म्हणाले नाही बदलतायत महिलाही बदलतायत पुरुष बदलण्याची अधिक आवश्यकता आहे आणि परिवर्तन घडवण्यामध्ये त्यांनी जो मोलाचा वाटा या ठिकाणी केलाय आज 3 तलाकचं विधेयक तयार झालं ते सय्यदभाईंसारख्या व्यक्तींच्या अथक परिश्रमांमुळे आपल्या भारतीय समाजामध्ये हिंदू असो मुस्लिम असो स्त्रियांना योग्य स्थान मिळालं पाहिजे. स्त्रिया या केवळ वापराची वस्तू नाही आहे मनात आलं त्यावेळेस सोडून दिलं असं चालणार नाही अशा प्रकारचा जो भाव या ठिकाणी सय्यदभाईंनी अनेक वर्ष मांडला आणि तो आज भारतीय संविधानाने देखील स्वीकारला भारताच्या लोकसभेने देखील स्वीकारला मला असं वाटतं हे अत्यंत महत्वाचं मोलाचं कार्य त्यांनी केलंय आणि म्हणून आज त्यांचा सत्कार करताना आपल्या सगळ्यांना अतिशय मनातनं या ठिकाणी आनंद होतोय. गिरीशजी प्रभूणे असतील खरं म्हणजे गिरीशजींचा 3रा सत्कार करण्याची संधी मला या ठिकाणी मिळाली पण त्यांचं एकूण कार्य आणि त्या कार्याचा आवाका जर आपण बघितला कधी कधी असं वाटतं की गिरीशजींसारखी माणसं नसती तर या उपेक्षित समाजाचं काय झालं असतं. ही आज आपल्याला बदललेली जी परिस्थिती दिसते आहे काही लोकांचं जीवन बदललेलं आहे आणि ते अनेकांचं जीवन बदलत आहेत ही माणसं कुठे राहिली असती यांचा विचार कोणी ऐकला असता यांचं मत कोणी ऐकलं असतं यांची अर्थ हा कोणापर्यंत पोचली असती. पण मला असं वाटतं की समाजामध्ये अशा प्रकारची माणसं हीच खऱ्या अर्थानं समाजाला बदलत असतात समाजामध्ये परिवर्तन घडवत असतात आणि म्हणून पारधी समाज असेल की जो सर्वात उपेक्षित समाज होता आणि ज्याच्या माथ्यावर एक शिक्का मारला चोर असल्याचा आणि तो शिक्का पुसण्याचं ना नाव रे आणि त्या शिक्क्याखाली त्याचं सातत्याने शोषण होत असणारा हा पारधी समाज त्यातल्याही मुलांना जगण्याचा अधिकार आहे. या लोकशाहीमध्ये सगळ्यांना दिलेले संविधानाचे अधिकार हे त्यांच्यापर्यंत देखील पोहोचवण्याची आवश्यकता आहे. ती आवश्यकता समजून पारधी समाज असेल किंवा भटक्या विमुक्तांमध्ये ज्यांची कुठेही नोंद नाही जे कुठल्या मतदार यादीत नाही जे सरकारच्या कुठल्या लेखी नाही अशा लोकांना देखील हुडकून त्यांना देखील समाजाच्या मुख्यधारेमध्ये आणण्याचं काम हे जे काही गिरीशजींनी गेले अनेक वर्ष केलंय मला खरोखर असं वाटतं की एक अत्यंत महत्वाचं सामाजिक आणि राष्ट्रकार्य हे गिरीशजींच्या माध्यमातून या ठिकाणी होताना आपण बघितलं. नामदेवजी कांबळेंनी आपल्या साहित्यातनं एक फार मोठा परिवर्तनाचा विचार मांडला. उपेक्षितांचं दुःख हे जगल्यानंतर जो व्यक्त करतो त्या अभिव्यक्तीचं जे काही त्या ठिकाणी मोल असतं हे प्रचंड मोठं असतं आणि ते मोल आपल्याला त्यांच्या साहित्यातनं पाहायला मिळतं. आज एक अत्यंत महत्वाची खंत त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवली. माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची भूमिका मांडत असताना पहिल्यांदा 50 वर्षाकरता आरक्षण ठेवलं नंतर अटलजींनी त्याला वाढ दिली मग मोदीजींनी त्याला वाढ दिली पण आजही ज्यावेळेस आपण एकूणच दलित समाजाची अवस्था पाहतो त्यावेळी असं लक्षात येतं की अजून खूप काळ आम्हाला हे आरक्षण योग्य प्रकारे राबवावं लागणार आहे आणि जी खंत त्यांनी मांडून दाखवली या राज्यातला मातंग समाज असेल वाल्मिकी समाज असेल सुदर्शन समाज असेल चर्मकार समाज असेल बुरड समाज असेल असे एक मोठी समाजाची व्यवस्था आहे की ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर आरक्षणाचे फायदे त्यांच्यापर्यंत पोहोचलेले कुठेही दिसत नाही किंवा आरक्षणापासून समाजाचा एक मोठा घटक आजही दूर आहे. ज्यांना मिळालं त्याचा आनंदच आहे पण ज्यांना मिळू शकलं नाही त्यांच्यापर्यंत ते कसं पोहोचेल नाहीतर मग आम्ही आरक्षित समाजातही कास्ट नाही पण क्लास कॉन्फ्लिक्ट तयार करू दोन वर्ग तयार करू. आमच्या शेड्यूल कास्टमध्ये देखील
अशी अवस्था येऊ नये की आहेरे आणि नाहीरे तयार झाले आहेत, अशी अवस्था यायची नसेल. तर जो भाव त्यांनी या ठिकाणी सांगितला की हा जो काही वंचित घटक आहे या घटकाला आरक्षण मिळेल अशी व्यवस्था उभी करावी लागेल. खरं म्हणजे आपण या ठिकाणी नामदेवजी जे सांगितलं अतिशय सत्य आहे. मला याची कल्पना नाही की राजकीय इच्छाशक्ती आमच्या सगळ्यांमध्ये किती आहे आणि ती राजकीय इच्छाशक्ती आहे का आणि ती आम्ही करू शकू का हे मी नाही सांगू शकत. पण आपण जो मुद्दा मांडला की आज हा विचार करावाच लागेल की वंचितांमधले अतिवंचित जे आहेत या अतिवंचितांना कशा प्रकारे आपल्याला या संपूर्ण व्यवस्थेचा फायदा देता येईल आणि त्या दृष्टीनं आपण जे विचार या ठिकाणी मांडले आहेत ते खरोखर अत्यंत महत्वाचे विचार आहेत. पोपटरावजी पवार यांच्यासोबत गेली 5 वर्ष जवळून काम करायची संधी मिळाली, त्याच्या आधीपासून त्यांची आणि आमची ओळख आहे. पण खऱ्या अर्थानं एक परिवर्तन कशा प्रकारे घडू शकतं हे परिवर्तन घडवणारे मेंटर म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. एक हिवरे बाजार तयार होऊन देश बदलू शकत नाही, पण हजारो हिवरे बाजार तयार करण्याची क्षमता असलेला माणूस म्हणजे पोपटराव पवार आहे. आणि गेल्या अनेक वर्षांमध्ये स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता माझ्याकडे या आणि बघा आणि आनंदित व्हा आणि परत जा ही भूमिका न ठेवता देशभरामध्ये सरपंचांना प्रशिक्षण देणं, सदस्यांना ग्रामपंचायतच्या प्रशिक्षण देणं, त्यांचे जीवन पद्धती बदलणं असा एक मोठा यज्ञ हा या ठिकाणी पोपटरावजींनी चालवला आणि त्यातनं इतकी गावं बदलली आज आपल्याला पाहायला मिळत आहे. की म्हणजे पोपटरावजी मला येऊन सांगायचे की देवेंद्रजी विदर्भातले हिवरे बाजार पाहिलाय की नाही, आणि मग ते सांगायचे चला या गावाला तुम्हाला दाखवतो विदर्भातले हिवरे बाजार तयार झालाय. मागच्या काळामध्ये ज्यावेळेस ग्राम परिवर्तनाचं काम आम्ही हातामध्ये घेतलं आणि प्रामुख्यानं त्याची जबाबदारी पोपटरावजींवर टाकली. आता हे दुर्दैवी आहे की सरकार बदलल्यानंतर आपल्याकडे चांगले कार्यक्रम असले तरी ते स्थगित होतात, पण एक असं मॉडेल तयार झालं की ज्या मॉडेलमध्ये संपूर्ण कॉर्पोरेट्सला एकत्रित आणून सरकारचं फंडिंग आणि त्याच्यामधलं गॅप फंडिंग कॉर्पोरेट्सचं सरकारच्या व्यवस्थेसोबत एक स्वयंसेवकांची व्यवस्था ज्याच्यामध्ये इतके होतकरू चांगली मुलं आली की ज्यांना चांगलं शिक्षण घेतलेलं आहे पण काहीतरी करण्याची इच्छा आहे, 2-3 वर्ष आपल्या जीवनातली गावात जाऊन राहायला तयार आहेत, असे ग्राम परिवर्तनाचे जे घटक आहेत अशी लोक असं एक फार सुंदर टीम तयार झाली. पोपटरावजींनी अण्णा हजारेजींनी सगळ्यांनी त्यांचं प्रशिक्षण घेतलं आणि त्यातनं जे परिवर्तन सुरू झालं मला असं वाटतं की मॉडेल गावं तयार होता होता तो कार्यक्रम बंद झाला, पण 1000 गावांपर्यंत थांबायचं नव्हतं. ही 1000 गावं जी होती ही गावं त्या ठिकाणी एक प्रकारे त्याचं मॉडेल तयार करून 1000 ची 5000, 5000 ची 25000 आणि महाराष्ट्रातली 40000 गावं ही मॉडेल कशी करता येतील असं एक सुंदर मॉडेल ते तयार केलं होतं. आणि त्यात जे पोपटरावजींनी काम करून दाखवलं म्हणजे आज माझ्या मनामध्ये विश्वास आहे की पोपटरावजींसारखा एक व्यक्ती जरी आपल्याला मिळाला तरी देखील आमच्या संपूर्ण ग्रामीण भागामध्ये ग्रामीण अर्थकारण असेल किंवा तिथली गरिबी असेल ती दूर करण्याचं काम, ते अर्थकारण बदलण्याचं काम हे आम्ही करू शकतो. आणि विशेषतः पाण्याचा जो विषय त्यांनी मांडला अतिशय शाश्वत अशा प्रकारचं काम जलयुक्त शिवारच्या माध्यमातून आपण केलं आणि त्या जलयुक्त शिवाराचं ज्यावेळेस आपण संपूर्ण तो प्रकल्प तयार केला त्यावेळी त्या प्रकल्पाच्या निर्मितीत ज्यांचं बोलाचं योगदान होतं किंवा संकल्पनेत ज्यांचं मोलाचं योगदान होतं त्यातले एक आमचे पोपटरावजी पवार होते. आणि आज हजारो गावं बदलली, आज हजारो गावांमध्ये लोकांच्या सवयी बदलल्या आणि लोकांनी गाव स्वयंपूर्णतेकडे नेलं. मला असं वाटतं की हे जे अतिशय मोलाचं आणि जमिनीवरचं काम हे पोपटरावजींनी या ठिकाणी केलं आणि म्हणून खरोखर त्यांचं देखील अतिशय मनापासून अभिनंदन आहे. डॉक्टर शरणकुमारजी लिंबाळे सरस्वती पुरस्काराने ज्यांचा सन्मान झाला आणि खरंच आहे की अनेक वर्षानंतर माय मराठीला हा सन्मान मिळाला, परंतु मला असं वाटतं की आम्ही सगळे करंटे ठरलो की एवढा मोठा सन्मान मिळाल्यानंतरही
त्या सन्मानाचा बहुमान आम्ही करू शकलो नाही. किंबहुना माळगे प्रबोधिनीच्या माध्यमातून छोटा का होईना आज सन्मान या ठिकाणी आपण करू शकलो याचा मला आनंद आहे. खरं म्हणजे खंत त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवली. एवढा मोठा पुरस्कार मिळाल्यानंतर आनंदापेक्षा अवहेलना ही मोठ्या प्रमाणात पदरी पडली. पण मला असं वाटतं की जो विचार त्यांनी समन्वयाचा मांडलेला आहे त्या विचाराचा मार्ग खडतरच आहे. कारण विद्रोही विचार असेल विरोधी विचार असेल याला प्रसिद्धी जास्त आहे. आणि अनेक वेळा आपण असं म्हणतो की प्रवाहासोबत पोहोच जाणं किंवा प्रवाहाविरोधात पोहोच जाणं अशी दोनच गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. पण या दोघांचाही समन्वय साधून एक वेगळा विचार देखील मांडला जाऊ शकतो की जो खरा शाश्वत विचार आहे. जसं त्यांनी सांगितलं की विरोधी विचार विद्रोही विचार हा शाश्वत असू शकत नाही. शाश्वत विचार हा समन्वयाचाच असू शकतो. आणि म्हणून तो समन्वयाचा शाश्वत विचार मांडत असताना मला असं वाटतं की निश्चित अतिशय खडतर मार्गानं तुम्हाला जावं लागलं आणि जावं लागतं आणि जावं लागणार आहे. आणि मला असं वाटतं की ज्यावेळेस सनातन या माध्यमातनं खरं चित्र आपण त्या ठिकाणी मांडतात आणि काय परिवर्तन अपेक्षित आहे हे देखील समाजाच्या मनात बिंबवतात त्यावेळी या व्यथा आणि हे परिवर्तन हे आपल्याला देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एक प्रकारे अनेक गोष्टी सहन करायला लावत आहे. ही अतिशय मला असं वाटतं दुःखाची बाब आहे. आणि समाजामध्ये अलीकडच्या काळामध्ये आपला विचार हाच अंतिम विचार आहे आणि दुसऱ्या विचाराला जागा नाही ही जी काही भावना आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळते. मूळ आम्ही जर भारतीय आणि हिंदू चिंतन बघितलं तर हे सहिष्णुतेचं चिंतन आहे. आम्ही जगभरातल्या उपेक्षितांना आपल्या देशामध्ये जागा देऊन आमच्या संस्कृतीमध्ये त्यांना समावून घेऊन आपलं केलं अशा संस्कृतीमध्ये जर विचार मांडण्याची देखील त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं बंधनं यायला लागली तर त्यातनं अडचण होऊ शकते. आणि खरा विचार जर मांडला योग्य विचार जर मांडला तर त्याला कुठलं तरी ब्रँडिंग करायचं ही जी काही एक संकल्पना आणि विशेषतः एक मुठभर लोकांनी या ठिकाणी आता अवलंबलेली आहे. आणि अलीकडच्या काळात त्याला ट्रोलिंग म्हणतात. विचारांचं ट्रोलिंग हे कुठेतरी बंद करावं लागेल आणि समाजालाही ते बंद करण्याकरता एकत्रित व्हावं लागेल. पण मला असं वाटतं की या सगळ्या उपेक्षेतूनही तुमचा विचार सर कोणीच थांबवू शकत नाही. त्यामुळे खरोखर मनापासून आम्ही आनंद व्यक्त करतो. माय मराठीचा हा सन्मान आहे, हा तुमचा सन्मान आहे, हा आमचा सगळ्यांचा सन्मान आहे. आणि जे सायटेशन सरस्वती पुरस्काराच्या वेळेस या ठिकाणी वाचून दाखवण्यात आलं त्या सायटेशन मधली जी सारगर्भिता आहे मला असं वाटतं ते अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून अशा एका सरस्वती पुत्राचा सन्मान आज या ठिकाणी आपल्याला करता आला. खरोखर ज्या लोकांनी खरं परिवर्तन केलंय अशा लोकांचा सन्मान आपण करतोय आणि तो सन्मान करायची संधी मला मिळाली याबद्दल मी खरोखर त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो. आता खरं म्हणजे माळगे प्रबोधिनीचा अध्यक्ष असल्यामुळे माळगे प्रबोधिनीचे मला मानता येत नाही कारण ते आपलेच या ठिकाणी आभार मानल्यासारखे वाटतात. पण याची संकल्पना ज्यांनी मांडली ते विनयजी असतील किंवा रवीजी असतील यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो. आणि पुन्हा एकदा या सर्व आमच्या पुरस्कार प्राप्त महनीयांना ईश्वराने अतिशय उदंड आयुष्य द्यावं, उत्तम आरोग्य द्यावं आणि त्यांची ही परिवर्तनाची वाट अशाच प्रकारे त्यांनी इतरांकरता सुकर करावी एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करून माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.